मी आता उभा आहे पुण्यातील मार्केट यार्ड मधल्या फुल बाजारात आणि जर तुम्ही बघू शकलात तर ज्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरच जे मार्केट आहे ते आता सजलेले झेंडा आहे, शेवंती आहे, अनेक फुलं फुलांनी हे मार्केट जे आहे ते सजलेलं आहे. सकाळपासूनच पुणेकर जे आहेत ते मार्केट यार्डात गर्दी करत असतात आणि तब्बल 2 वर्षांनंतर कोरोनाच्या सावटानंतर आज जे आपण हे चित्र बघतोय तर याचं एकच कारण आहे की नवरात्र उत्सव जो आहे, जो दसरा उत्सव आहे, तो निर्बंध मुक्त असल्याने झेंडूची मागणी असेल किंवा इतर फुलांची मागणी जी आहे ती अतिशय जोरात आहे आपल्याला दिसतंय. सकाळपासूनच पुणेकर खरं तर मार्केट यार्ड परिसरात येत असतात आणि पुण्याच्या आजूबाजूचे जे परिसर असतात तिथे या फुलांची विक्री होत असते. घाऊक बाजार असेल किंवा घरच्या उपयोगासाठी जी फुलं आहेत ती नेण्यात येत असतात. काय मागणी आहे यंदा आणि कशी आवक आहे? यंदा आवक तशी लिमिटमध्ये आहे, पावसामुळे थोडेसे माल खराब झाले. सकाळी बाजार 50 ते 60 रुपये होते, नंतर शॉर्ट पडल्यावर थोडे बाजार वाढले. 2 वर्षानंतर कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदा गर्दी कशी? ह्या वर्षी थोडं गर्दी आहे कारण की कोरोनाचं लॉकडाऊन असल्यामुळं घराच्या बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे या वर्षी थोडं 2 वर्षाचं एकाच वर्षी म्हणजे गर्दी झालेली आहे. व्यवसाय चांगला होईल असं? हा व्यवसाय भरपूर चांगला झालाय. 3 दिवस झाला गोंड्याला चांगला बाजार लागला, 80, 70, 80 आता 100 रुपये आज बाजार चांगला लागला. आपण बघितलं तर 2 ते 3 दिवसांमध्ये 500 टन झेंडूची आवक जी आहे ती आपल्याला मार्केट यार्डातल्या परिसरात दिसते. उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक जे आहेत ते सजावटीसाठी जो खरं तर झेंडू एक अत्यंत महत्वाचं फूल मानलं जातं आणि प्रत्येक वर्षी फुलाला मागणी देखील चांगली असते. 3-4 दिवस झाले इथं मार्केटमध्ये पावसाचा फटका बसलाय फुलांना. हा बसलाय ना, माल कमी आहे, झाडांना माल कमी आहे आणि उत्पादन कमी असल्यामुळे झेंडूला बाजार वाढलेला आहे. काही प्रमाणात फुलांची आवक जी आहे ती पावसामुळे कमी आहे, मात्र उत्साह जो आहे तो नागरिकांचा आपण जर इथे बघितलं तर कुठेही कमी झालेला नाही आणि उद्याचा दसरा जो आहे तो अतिशय उत्साहात साजरे करण्यासाठी पुणेकरांनी जी आहे ती झेंडू खरेदी करण्यासाठी एक मोठी गर्दी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय बडवे, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.